श्री दासबोधसार दशक 10 समास 6 भ्रमनिरूपण श्रीराम उत्पत्ती स्थिती व संहार यातही आत्मा निर्विकार जशाच्या तसा राहतो हा विवेक करावा. आधी मध्य अंत होणे असणे व जाणे हे सर्व भ्रम आहेत. त्यांचा आत्म्यावर परब्रह्मावर काहीही परिणाम होत नाही असे सतत चिंतन करावे. हा विवेक ज्याला आहे तो आधीच जाणता होतो असतो. इतर कितीही भ्रमिष्ठ झाले तरी त्यांचे काय जाते, खरे काय ते उमजले आहे असे जगात फार थोडे आहेत. पण त्यांची ओळख बाह्य रूपावरून येत नाही, मनाने मन पाहावे लागते. परब्रह्म एक असून बाकी वेगळे असून जे भासते ते सर्व भ्रमात्मक असते. मी तू हा भ्रम, उपासना करणे हाही भ्रम, ईश्वर भाव हा सुद्धा परब्रह्माच्या ठाई उत्पन्न झालेला भ्रमच आहे. सर्व जग भ्रममूलक आहे. यात जे विचारवंत असून निजरूपी राहतात तेच धन्य होत. व्यवहारातही भ्रम किती प्रकारचा असतो पहा. दूर देशास जावे व दिशाभूल व्हावी, रस्ता चुकावा, आपले ओळखीचे लोक ओळखता येऊ नयेत, मादक द्रव्य सेवन करून समोर वाटेल तशी दृश्ये दिसावी, भूताने झपाटावे, दशावतारी सोंगे खरी वाटावी, आपले नाव गाव विसरावे, पदार्थ विसरून जावे, शिकलेले विसरावे, स्वप्नातल्या दृश्याने घाबरावे, दुश्चिन्हे अपशकून दुष्टवार्ता यांनी मन विद्विग्न व्हावे, वृक्ष पाहून भूतांचा भास व्हावा, पाण्याच्या ठिकाणी काच आहेसे वाटावे, द्वार आहेसे वाटून भिंतीवर आपटावे, एक असता दुसरे वाटावे, सांगितलेले न समजता दुसरेच समजावे, आता दिलेले दान पुढच्या जन्मी उपयोगी पडेल असे समजावे, मृत माणसे जेवायला येतात असे समजावे, मनुष्याच्या नावावर प्रीती जडावी, अवघे मिथ्या म्हणावे व मन मात्र सिद्धीसाठी हापापलेले असावे. ज्ञाते वैभवाने दर्प करू लागले, कर्मठपणाने ज्ञान नष्ट व्हावे, ज्ञानाच्या बळाचा गर्व करावा, अमर्यादपणे वागावे हे सर्व भ्रम आहेत. देहाभिमान, जात, कर्म, कुल, ज्ञान, मोक्ष या प्रकारे कोणत्याही गोष्टीचा अभिमान वाटावा हाही भ्रम. असे भ्रम किती सांगावे, ते सर्वत्र दिसतात. अज्ञानी जनात तो फारच पसरला आहे. ज्ञात्याला संसार नाही असे म्हणतात, पण पूर्वी कोणी ज्ञाता होऊन गेला त्याच्या मरणानंतरही त्याचे चमत्कार होतात म्हणून वर्णन करतात हाही भ्रमच. स्वामी असे सांगत होते तेव्हा श्रोत्यांनी एक शंका विचारली. ज्ञात्याची समाधी असते, तेथे जाऊन पूजा केली तर काही प्रचिती येते, ती खरी आहे की नाही? अवतारी पुरुष होऊन गेले, त्यांचे सामर्थ्य अजून चालते, ते कसे? ते पुरुष अजून वासनेत गुंतलेले म्हणायचे की काय? स्वामींनी त्याला उत्तर द्यावे अशी विनंती आहे. इति